दोन स्पेल मात्र त्याचं फार महत्त्वाचं होतं, जिथे सामना त्याने जिंकून दिला गोलंदाजीच्या जोरावरती. आंबे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता, मात्र चेतनने जे षट फेकलं आणि तिथून मात्र त्यांच्या सामन्याला युटर्न मिळाला. अंबरनाथ यांकडून पहिलाच बॉल, अतिशय चांगला फटका खेळतोय लॉंगा पारनी. लॉंगांचा क्षेत्ररक्षक होते, मात्र दोघे जण बनले प्रेक्षक, कारण एकाला चेंडू अडवायचा होता मात्र कॉल चुकीचा होता आणि चेंडू जातोय सीमापलीकडे. पहिला संघर्षमय चौकार. सात धावा धावपळकावरती पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. पुन्हा एकदा चांगला बॉल त्याच दिशेला, आता मात्र डिपेक्सचा कव्हरला आहेत. एक धाव कंप्लीट केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रोपिक येतोय तोपर्यंत दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नरेश आणि मनोज या दोन फलंदाजांना पाहिलं जातोय मैदानावरती. आता मात्र चार षटकामध्ये 40-45 जाबा तरी कुठल्या तर एक बॅटिंग स्कोर उभा राहील. पुन्हा एकदा चेंडू चांगला होता, या ठिकाणी पाहतो एसटी रक्षक मात्र गॅदर करतोय आणि पंच मात्र कोणत्याही प्रकारची कूड करत नाही. या दोन पंच डिस्कर्ष करतील कि हा झेल होता कि नाही, जर होता तर मग तो टिपलाय कि चेंडू जमिनी लगत गेलाय हे सुद्धा पाहावं लागेल. थँक्यू. तर चला चेंडू चांगला होता, मी म्हणेन पडल्यानंतर जमिनीला ब्रश होऊन गेला, त्यामुळे डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतो आपल्याला इथून. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र झेल होईल का? स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. गुड कॅच, आकाश होते डॅडी गाडी. सुरेख झेल टिपला जातोय. तिसरा धक्का नरेशच्या रूपामध्ये. तिसरा गडी गारज झालाय, धावसंख्या फार कमी पाहायला मिळतोय. नऊ धावा. यावेळेस मात्र पटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अतिशय सुरेख झेल टिपलाय सचिनने लागोपाडच्या दुसऱ्या चेंडूवरती. दुसरा धक्का दिला जातोय. एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय चेतन पाटीलची, अतिशय चांगली कामगिरी. हॅट्रिक बॉल या वेळेस मात्र हॅट्रिक. ओहो, चेतन पाटील ठरलाय दुसरा खेळाडू या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसात प्रणित साळुंकेने हॅट्रिक नोंदवली होती आणि आज डीजे थांबा जरा, आज मात्र पाहतोय चेतन पाटीलला मांगरोळ टीमच्या वतीने सलग तीन बॉल वरती तीन विकेट मिळवल्यात. अतिशय चांगली कामगिरी चेतन पाटीलची. एक युवा गोलंदाज आहे आणि यंग जनरेशन, एक रायझिंग स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी मांगरुल संघाचा.